अरे ये लिया आपने कपिला गाय चुकली थी गावली का गावली ने अरे पण मी काय म्हणतो मला काय गावलीच नाही रे पण आपल्याला सुदामान हक्का त्याला मानला नाही काहीतरी गमतच असते अरे गमती जेव्हा सुद्धा आपल्याला हाक मान लागत नाही कोण आंबा अरे हा काय आंबा कुठे आंबा अरे बघ बघ अरे मूर्खा आंबा नाही मग सुदामा हा सुदामा आपला दंगली कुठे आहे मला अरे आपला आपला श्रीकृष्ण देवाने एक अशी कामगिरी सांगितली काय म्हणताय बघ माझी काली कपला स्वतः स्वतः इथं आलेलो आम्ही काय कामा आम्ही इथं अरे वेळाने चुप असा काय माझी कामाची आता तू अरे ऐकून दे अरे आपला जीवलग मित्र श्री कृष्णदेव अरे तोच ते संगडी आपला म्हणजे श्रीकृष्ण देवाने आपल्याला काम सांगितलं काम सांगितलं केलंच पाहिजे म्हणजे काय कला येतात हेच मला ऐकायचं होतं म्हणजे काय त्या गवळीने कुठे आहेत हे वाकल्या तू गवळीने पाहिलेत कुठे अरे आधी तुझी उंची काय बघितलं पाहिलं नाही तू काय गवळीने बघितलं पण पाहिलं नाही बघितल्या पण पाहिलं नाही बरं मला अरे पुन्हा बघतात नाही मागणं बघतात पाहतात तरी बोल अरे ते पाहतात अरे नाही तर तू बोलतोस पुन्हा बघतात आणि मागणं पाहता पण त्या गवळ्यांनी तरी मी दाखवणार म्हणजे तुम्ही पाहिलं पाहिजे मी दाखवणार त्याच गवळ्यांनी तुम्ही पाहिजे बघ चला हा मग
पण म्हातारी दोन घ्यायचे चेंडू घेतला तो त्या
मेल्या तुझा चेटू मी कशाला घेऊ? मी नाही घेतलाय मी तुला चांगला सांगताय सगळं काय पलवलं पण याची आजीत आहे ना काकी ती पलवतली नाही लगेच बांधायला तुझ्या गाला दे. अरे पण त्याचा चेटू मी कशाला घेऊ? चेटू घेतलं नाही. अरे नाही बाबा तुझा काय ती म्हणते येतात चेंदू नाही घेतला मग चेंदू गेला कुठे येतात? अरे वेगळ्या आपण तर त्या दिवशी यमुनेतरी खेळत होतो की नाही तो चेंडू यमुनेच्या डोहात गेला आणि मग तो चेंडू तुम्हाला कसं मिळणार? मग बोलतोस कसा तुझा चेंडू मला कशाला चिपते? माठामध्ये लोण्याचा गोळा होता आणि तो असा चालते वेळी म्हणजे तो वितळला माठाचा चेंडू सारखा झाला चेंडू आहे तो चेंडू नव्हे काय कळलं काय कळलं? अरे सुदामा तुला माहित आहे काय काय काय? अरे मी पण गेलो ना याच्या सांगते मी पण गेलो गेला वरती माताला बघितलं माहित आहे काय एकच मात वरचा बघितला त्यानं अले मागण ती तीन नंबर पोल आहे ना तिच्या तीन मात सुद्धा वन दोन मात खाली एक मात काय अले डोक्यावर दोन मात होत्या मी कमलावर एक मात होता सगळं सोडून गेला पण वेड्या तू म्हणतोस खाली एक मात म्हणजे अले कमलावरला मात आणि डोक्यावरले दोन मात अले वरच्या मातात मी हात घातलं ते सुद्धा मग कलक कलक कडक कडक म्हणजे आणि खालच्या मातात जेव्हा हात घातलो तो दही होत असेल तरी घातलं जेव्हा मला आंबत आंबत नसीब चौतरी कळती तुला चौतरी कळली म्हणाय पडते आता जाऊ दे तुम्ही म्हातारले पण ओळखली म्हातारले पण ओळखली आणि डोळ्यांनी पण पाहिल्या म्हणजे काय त्याच आता म्हातारले जाऊन असं विचारायचं हे म्हातारे तुम्ही आल्या कुठून आणि तुम्ही जाणार कुठे एवढं ना हो एवढं आत्ता येत जाल तो कळले वगैरे काय म्हणतो जाऊ दे
मी म्हणतो म्हणून तुम्हाला काही वेळ लागलाय काय म्हणजे तुला म्हणायचं आम्ही हे लाव नाही तसं नाही मी म्हणते गोल बोलून आमच्या कामा करून घेऊ नको हा तसं नाही पण आपल्याला काही हे आपलं कृष्णदिवस काम आहे ना त्यासाठी आपण म्हणून तर इथं उभा आहे ना आता मी तर आमला पण नव्हतं एक महिन्यात पण हा पण तुम्ही हे ऐकलं हा ते बरोबर आहे बोलबोल मध्ये आम्ही दोघांनी दोन दोन कानाला ऐकलेला दोन दोन कानाने आता मला पण दोन कान आहेत त्या दोन कानाने ऐकतो आणि त्या म्हातारीला तोंडाने विचारतो दादा दा तुझे पाजल आमची राहू दे अरे तुझा कमरा हलवू दे आमचा झोपू दे काय झोपू दे अरे वेड्या तुम्ही जे काय सांगताय ते बरोबर आहे की नाही मला खात्री म्हणजे बरोबरच सांगितलं विचार विचार चालत पुढं मग तुम्ही ना रस्ता प्रतिबंध आहे आम्ही दुसऱ्या रस्त्याने जाऊ तो पण परपरीत आहे तिसऱ्या रस्त्याने जाऊ पातळ पातळ परपरीत आहे कधी जाते पाय घातून पडशील नाही काय येणे होते कसं काय थांबा थांबा मग आता कसे जाते लांबा ती थांब बघू पण आपण असणार थांबा काय अजून राखेल नाही आपण तसं काही नाही 11 रस्ते कडीकोट बारे आहेत आणि त्यांना कडी कोंडे लावलेला आहे आणि 12 रस्ते आम्ही आहोत आणि असणार तुमच्याकडे काय कायदा त्याच्याच्या वेळी आलेला आहे ती वासरूला नाही त्याला दूध मिळालं पाहिजे म्हणून गाई आली पाहिजे दादा चालव